या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाऊनलोड करा. अंगारा रानाजवळ ठेव खिशात त्याच्या, म्हणजे काय असेल नसेल ती बाधा निघून जाईल. काय करताय तुम्ही? हो अहो लाडू आहे की घरात? यावर काहीतरी नेट तोडगा काढायला पाहिजे, नाहीतर त्यांचं मन दुखवणार. मी जाणार नाही, बाकी काही सांगा. बाकी काय नाही, माहेरी जावा. नाही जाणार मी. हे बघा, मी तुम्हाला माहेरी सोडतो. बॅग घेऊन खाली या. मागवळून टाटा करायला पाहिजे खर तर, पण वळलो अंजली बाईंनी माहेरी ठेवू वाटणार नाही. यांचा दिवस तर नीट जाईल, पण रात्र मी आणि लाडू नसताना रात्र कशी जाईल? आजचा दिवस पण जवळ नसल्याच बर. हॅलो, तुम्ही नाही तर काल रातच्याला कुठतर बाहेर गेलत राणा भाऊजी? रात भर नव्हतं, कुठं गेलतो कुणास ठाव. आम्हाला काय वाटतं माहितीये काय? राणा भाऊजींना का नाही तुमच्या संगत बोलायचंच नसतं. तर तुम्ही आता उगा ज्यादा त्रास देऊ नका त्यांना. फोन का उचलत यात माझा? घरला विसरलोय. आता आल्यास माहेर तर 4-5 दिवस राह की. नवऱ्याचं घर तेच माझं घर, आणि आमचं मन त्यांच्यातच गुंतलेलं असतं या. एक दिवस बरं वाटलं, आता तुमच्याशिवाय गमना झाले. मला इकडं असं वाटतंय, तर तुम्हास मी तिकडं काय वाटत असेल? मन चिंब झालं जणू, हळू वार गुंग झालं जणू. गालावर जणू उतरली ग चांदणी, आकाशीच चांदण पसरला अंगणी. शासनाचा जनजागृतीचा कार्यक्रम आहे, गावागावात नसबंदीची मोहीम राबवायची. अहो काय आब्रू काढायची काम नुसती, आपल्याला नाही जमणार हे. कोणीच तयार नाही आहे, आता फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते. काय अहो, असली मदत? अहो भरोशाचा गडी पण सोडून दे, आता काय करू मी? आज कार्यक्रमासाठी बळजबरी करायलात, उद्या नसबंदीसाठी बळजबरी करत्याल. माऊरू सुरेली आणि त्या आजोबा इकड ना तिकडं, तिकड ना इकडं, एवढंच. मग काय खेळ नाही तू खेळली की साप दिली? काय सांगालीस? मग कोण कोणाला हरवलेस? आजोबाला हरवलेस काय? हरवलं. तर हे लाडू तुला माऊ वर बोलवायला आते. मला काय माहित, काहीतरी काम असेल. आणि नाश्ता? नाश्ता वर घेऊन जा. अरे बहुतेक माऊन तुझ्यासाठी काहीतरी चांगलं खायला आणले बघ. होय काय? होय होय जा. हा राणादा, लाडूला कशाला काय दिवलंस? ते जरा मला तुझ्या संगत बोलायचंय. काय सिक्रेट आहे काय? नाही, पण ते लाडू देखत नको म्हणून पाठवलं त्याला. बोल की आता. नाही, जे आपलं घर पुढारलेलं आहे ना. वय अरे आबाच पुढारलेलं, त्यात वहिनी घरात आल्या मग घर बी पुढारलेलं. एकदम बरोबर आहे बघ तुझं. म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीचं चांगलं उदाहरण गावासमोर घालून दिलं तर समजा गाव त्याचा विचार करणार. एकदम बराबर बोललास बघ राणा. नाही तू बी शिकलेला आहेस, पुढारलेला आहेस. राणादा प्रस्तावना बस झाली, आता आता डायरेक्ट मॅटर काय ते सांग. सुरेश, ते आपल्या गावात नसबंदीचा कार्यक्रम आलाय माहिती ना? माहिती की नाही? म्हणजे तुझ्यासारख्या समजांनी अशा समाज उपयोगी कार्यक्रमात ते हातभार लावला पाहिजे. मी नाही रे बाबा, मी नाही. का नाही? अरे समाज जागृती व्हायला पाहिजे का नको? राणा भाऊजी,
समाज जागृतीसाठी आमच्या ह्यांना उग कशाला बी दानीला लावू नकासा. अहो नाही वहिनी, ते मी माहिती सांगायलोय, म्हणजे बायकांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते सांगायलोय. बाकी वाव काय नाही. अहो जे असेल ते असेल, पण उग यासनी भरीला पाडू नकासा बघा. अहो नाही ना नाही, ते म्हणजे सूरजला मनापासून पटलं तर पटलं. हे बघ सूरज, तुला पटलं तर पटते की वा सोपं की समजवण. म्हणजे आता समजा गावाला समजवायला मला सोपं जाणार बघ. पण राणादा मला या फंद्यात पडायचं नाही. मी कशाला करून घेऊ. अरे मी कुठं म्हणतोय कर म्हणून, आणि आपल्याला काय करायची गरज बी नाही. अरे काय आहे, मी फक्त हे बघत होतो की मी समजवून तुला सांगितल्यावर पटते का ते. तस तर मला पटते की मग बस आता समजा गावाला हेच पटवून द्यायचंय. तुम्ही काय माहिती सांगितली गावात, कुणी कसं आलं नाही अजून. आणि येताना सगळ्यांना बरोबर घेऊन या बरं का. हा करा कीर्तन सुरू करा. कीर्तन म्हणायले अहो कीर्तन झालं, गोंधळ बी झाला इथं. उठा. तुमच्या सारखं विचार करणारा माणूस एखादाच असतोय तेव्हा त्यानं जर केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण दुसरी बी असंच करत्याल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का नाही. हा आई साहेबांच्या मनावर झालेली ती जखम खूप खोलवर आहे. त्यासाठी त्यांच्या मनातली ती नकोशी आठवण त्यांच्या तोंडून बाहेर आली पाहिजे, तरच त्यांच्या मनातलं गिल्ट जाईल. विक्रांतने त्याच्या पद्धतीने इतिहास लिहिलाय आणि तो आपण पुसून टाकलाच पाहिजे. त्यासाठीच मी राजनंदिनी पुन्हा जन्माला आली. 2 दिवसाचा परवाना आहे, द्या. अनाजी पंधरांना गड उतार होण्याचा परवाना मिळणार नाही. अहो परवानगी नाही तर गड उतार होऊ नका. आणि काम तुमचंच आहे. आमचं काम? तुमच्या सही शिक्क्याचा खलिता जो अकबराकडे राहिला होता तो घेऊन यायचा विचार होता. ही संधी पुन्हा नाही. थांबा. हा अथर्वा आता नीट खेळ. हा काय करशील आता. आता मी एकदा फॉलोच मारतो तिथे. अरे यार ही काय करते इथे. जाऊ दे, लक्ष नको द्यायला. दे 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 बॉल दे. हा आता नीट खेळा अथर्व. आणि इकडे जोरात मार, जोरात मार. ओके. तू कोणाला मारलास तिकडे. सॉरी लागलं का तुम्हाला ताई. यार मी ताई नाही यार. सॉरी आंटी. आंटी नाही नाही. हा आंटी बॅड आंटी वगैरे काहीतरी म्हणाला म्हणून तुम्हाला राग आला का. तुम्ही ऐकलं का ते. तुम्हाला यांना काहीतरी सांगा ना. मला काही ऐकून घ्यायचं नाही कोणाचं. तू माझ्यावर आता घरी चल. अहो इथे मी राहतो, इथे माझं घर आहे. हे शन्याशी बोलतात म्हणजे हे तिला ओळखतात. हे जर नाटक असेल ना तुमचं तर तुम्हाला दोघांनाही खलबत्त्यात घालून कुटीन मी. राहुल्या लग्न करा गेलाय. काय मी याच्याशी बोलताना काही बघायची नाही मेसेज वगैरे. त्याने खूप जबरदस्ती केली. मग मी पाहिलं तर त्याच्या त्याने मला मेसेज केला होता. काय असे हाल केले जीवाचे. त्या तेवढा वेळ लागतोस ना, 4-5 दिवस लाईफ टाईम. मागे हीच लागली होती आणि मी सपोज केल्यावर. नाही एकच वाक्य बोलले पण जबरदस्त बोलले. मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करून बोर्डिंग मध्ये त्याचं ऍडमिशन करून दिलं पण हा पठ्ठा बोर्डिंग मध्ये पळूनच गेला. अभिराम काय हा. अभिराम खया माझ्या वाकड्यात जायचा नाही. तुमका सगळ्यांका घरासकट चालेन.
ऍक्च्युअली आमची गाडी स्लिप झाली. काय गाडी बिली स्लिप झाली नाही त्यांची, माकडांनी हानलंय त्यांना. सांगितलं होतं मी, तपासा तुम्ही तिला, तपासा. अरे वा, तुमची मुलगी फारच दयाळू दिसते. नाही, ज्या माकडाने हल्ला केला त्या माकडाला पण बरोबर घेऊन आली. कोण कोण? तू. मी नवरायची सा. लाज नाही वाटत बायकावर हात उचलता? लाज नाही वाटत? तुमच्या मायला तुमच्या तुम्हाला ना चेजलं पाहिजे धरून.